हॅलो फ्रेंड, मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते होममेकर सुप्रिया लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये. कशा आहात? मजेत आहात ना? आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे थोडीशी किचनमधून बाहेर. ही इतकी छान हिरवळ दिवेघाटाच्या सौंदर्यात आणखीन भर टाकती आहे. हो, बरोबर ओळखलात. आज आपण आलो आहोत दिवेघाटात. दिवेघाटापासून काही थोड्याशा पुढे अंतरावर आपल्याला जायचं आहे, पण प्रथम दिवेघाटाच्या ह्या सौंदर्याचा आनंद तर घेऊया. दिवेघाटाच्या सौंदर्यात भर टाकणारा हा मस्तानी लेक खूप छान दिसतोय ना. सगळीकडून हिरवळ आणि मदी हा मस्तानी लेक. दिवेघाटापासून जसे आपण पुढे जाऊ तसे आपणाला कमरेवर हात ठेवून उभे असणारी विठुरायाची मूर्ती दिसते. विठुरायाच्या ह्या सुंदर मूर्तीचं दर्शन घेऊन आपण आता पुढचा प्रवास करूया. डोळ्याला गारवा देणाऱ्या या दिवेघाटाच्या सौंदर्याबरोबर पोटाला तृप्त करणाऱ्या एका ठिकाणी मी तुम्हाला नेणार आहे. दिवेघाटापासून 5 मिनिटाच्याच अंतरावर असणारं शिवनेरी मिसळ हाऊस हे मिसळ हाऊस तुम्हाला मिळेल. रोडला लागूनच असणारं हे मिसळ हाऊस आहे. प्रशस्त पार्किंगची सोय आहे. चला तर मग आपण जाऊया शिवनेरीमध्ये. लाल चिरामध्ये शिवनेरीचे बांधकाम केलेलं आहे. जेव्हा मेन दरवाज्यातून आत जातो समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदरशी प्रतिमा डोळ्यासमोर दिसते. पूर्णतः पुरातत्व कल्चरचा यूज करून त्यांनी इथे हॉटेलची निर्मिती केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करून मुजरा करून आपण पुढे पाहूया. इथे ह्यांनी मशाल पण ठेवलेली आहे. इथे आल्यानंतर आपल्याला जुन्या काळातल्या एखाद्या घरामध्ये आल्यासारखं फील होईल, कारण येथे त्यांनी कौलारू छत पण ठेवलेलं आहे. इथे आपणाला जुन्या काळात जशा सागवानी खिडक्या होत्या तशा खिडक्याही पाहायला मिळतील. त्याच्याबरोबर आरामदायक बैठक व्यवस्थाही इथे आहे. शिवनेरीची मिसळ ज्या लोकांना आवडते ते लोक ही घंटा वाजवून मिसळच्या स्वादाची पोचपावती देतात. तसेच येथे पाळण्याची पण सोय आहे. पाळण्यासाठी स्वतः सिंधुताई संपाळाने लिहिलेली एक खास गोष्ट इथे आहे, आणि ती म्हणजे रडणाऱ्या लेकराच्या आईनं पोटभर खावं म्हणून पाण्यासकट सुविधा देणारं शिवनेरी मला जास्त आवडलं. बाळानो असेच पुढे जा, चालत राहा, पण मागे वळून पहा. सिंधुताई संपाळ म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माई. तसेच जवानांसाठी स्पेशल ऑफर असणारं मी पाहिलेलं पहिलं हॉटेल. इथे जेव्हा जवान येतात त्यांच्यासाठी त्यांनी स्पेशल ऑफर ठेवलेली आहे. सध्याच्या सिच्युएशनमध्ये सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचं आहे, ते त्यांनी इथे जपलेले आहे. बैठक व्यवस्थाही त्याला अनुसरून त्यांनी ठेवलेली आहे. इथे जे लोक काम करत आहेत ते व्यवस्थित मास्क लावून लोकांना सर्व्हिस देत आहेत. तसेच हँडवॉशचीही सोय त्यांनी ठेवलेली आहे. हँडवॉशसाठी त्यांनी दोन्ही साईडला दोन बेसिंग वॉश बेसिंग अवेलेबल करून ठेवलेले आहेत, आणि सतत सॅनिटायझेशन ही केलं जात आहे. येथील ओनर आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. तुमचं नाव सांगा ना दादा. नाव जितेंद्र बाळासावळ. अच्छा, आणि शिवनेरी चालू केव्हापासून केले शिवनेरी मी? शिवनेरी आपण 2018 पासून. 2018 नेरीची ही थीम ठेवण्याचा काय उद्देश होता? वेगळं पण काहीतरी असावं सर. नॉर्मली तर जसं शॉपमध्ये बऱ्याच ठिकाणी असतं, आपलं वेगळं पण काहीतरी एक मरा त्याच्यामुळे वेगळं काहीतरी असं म्हणजे एक आमचे मोठे बंधू वगैरे सावडे आता सध्या कोरोनामुळे स्वर्गवासी झाले, खूप प्रकारची इच्छा होती. त्यांनी पाहिलेलं एक स्वप्न, त्यांनी साकारलं एक स्वप्न, आम्ही सत्यात त्यांनी उतरवलेलं. ओके, आणि तुम्ही हे जे प्रत्येक गोष्ट इथे जी बनवून घेतलेली आहे जी शिवनेरीमध्ये मी जे आता बघितले विंडो म्हणा, चेअर्स म्हणा, किंवा बाहेर जे खलबत्ते वगैरे आहेत,
ते सगळे तुम्ही कसे आता सध्या म्हणजे ते कारण हे जुन्या गोष्टी नाही मिळत म्हणून मिळत नाही. भरपूर लोक येतात आपल्याकडे वेगळे पण जुन्या आठवणी परत उजाळा देण्यासाठी असं वेगळं काहीतरी केलं. शलिटी काय काय आपली आपली तर स्पेशली मिसळ त्याचबरोबर आपण भेळ देतो बाकीचे मटकी भेळ खूप छान आहे तुमची कोल्ड कॉफी ताटे सोडतो बाकीचे आपले होम प्रोडक्ट स्पेशल प्रीमियम फारसा गुळपट्टी गुळवडी ओके त्याबरोबर लोणचं आहे ते सगळे प्रोडक्ट असे आहेत एकदा खाल्ले ना माणूस पुन्हा पुन्हा. मेनूमध्ये काय काय अवेलेबल असतं आपल्याकडे? स्पेशल मिसळ, रेग्युलर मिसळ, मटकी भेळ, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, स्पेशल चहा, रेग्युलर चहा, ताके, सोलकढी, कोल्ड कॉफी आणि स्पेशल मेन्यू आहे. लिमिटेड मेन्यू आहे पण खूप सुंदर मेन्यू आहे. याच्यामध्ये जे काही बनवलं जातं ते आपलं स्वतःचं शिवनेरी मिसळ आपले कंपनी त्या कंपनीमार्फत जो काही मेन्यू होतं त्या पद्धतीने आपण बनवलं आहे. म्हणजे तुम्ही तो तरीला जो मसाला वापरताय तो तुमचा घरगुती मसाला आहे जो तुम्ही यूज करताय त्यामुळे घरची चव तुम्हाला इथे नक्की मिळणार लोकांना. घरची चव एकदम जिभेवर उरळत राहणार तेच तर आहे त्यामुळे तर कायम इतकी गर्दी असते. चालेल. आपल्याकडं जेवणासाठी 50% डिस्काउंट असतो. गर्दीवरती आल्यानंतर आपण 100% डिस्काउंट देतो. ओके. एक देशाभिमान आणि सैनिक तसेच शेतकरी यांच्यासाठी आपल्या मनात खूप आधार आहे त्या दृष्टिकोनातून आपण डिस्काउंट देतो. सामाजिक बांधिलकी जपणे आणि एक कर्तव्य म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण हा डिस्काउंट देतो. ओके. खूप छान उपक्रम आहे. आता आपण त्यांच्या किचनमध्ये एक फेरफटका मारूया. त्यांचं किचन हे स्वच्छ क्लीन आहे. इथे त्यांनी एका साईडला मटकी भेळसाठीची मटकी ठेवलेली आहे आणि इकडे तरी ठेवलेली आहे मिसळसाठीची आणि इकडे हे गरम गरम सर्व केलं जातं. तरी किती छान दिसते तुम्ही पाहू शकता. किती किलो बनवली जाते? 40 लिटर दिवसाला. तुम्ही आपल्याला 100 ते 120 आणि हे स्वतः तुम्ही बनवता ना? एका टायमिंगला 40 लिटरची मिसळ बनवली जाते. दिवसाला हे 100 लिटर मिसळ बनवतात. मिसळ बरोबरच ते गुलाबजामसुद्धा बनवलेले आहेत. हे घरगुती बनवलेले गुलाबजाम आहेत आणि फ्रेश बनवले जातात. जशी ऑर्डर येईल तसं ताट बनवलं जातं. हे आता मी दाखवते आहे हे स्पेशल मिसळचं ताट आहे. आता ही मिसळ तयार झालेली आहे. ही ज्यांची ऑर्डर आहे त्यांनी ह्या मिसळबद्दल काय बोलतात ते पाहूया. बहुत अच्छी है मिसळ. बहुत नाम सुना था शिवनेरी का. आज फाइनली ट्राई किया एंड बहुत अच्छा लगा. ओके. सॉरी वाज इट बीइंग लाइक. ओके. इथे त्यांनी मटकी भेळ दिलेली आहे. मटकी भेळ बरोबर त्यांनी साधं मटकी आणि तिखट मटकी असे दोन दिलेले आहेत जेणेकरून तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर ती इझिली खाऊ शकतील. त्याच्याबरोबर कांदा लिंबू एक्स्ट्राचेही मिळतात. मिसळच्या ताटामध्ये आपल्याला मिळेल फरसाण, कांदा, तरी, ताक, ब्रेड म्हणजेच पाव आणि गुलाबजामुन आणि दही. तसेच एक्स्ट्रासाठी तुम्हाला सेपरेट कट आणि कांदा फरसाणही मिळतो. आणि ही आहे मिनी मिसळ थाली. त्याच्याबरोबर स्पेशल चहाही त्यांचा खूप छान आहे आणि लहान मुलांसाठी कोल्ड कॉफीही इथे अवेलेबल आहे. तसेच शिवनेरीचे स्वतःचे काही बनवलेले प्रोडक्शन इथे विकायला आहे. त्यामध्ये घरी बनवलेली लोणची, फरसाना स्पेशल, फरसाना शिवनेरी स्पेशल फरसाना पण इथे अवेलेबल आहे जो ते मिसळसाठी यूज करतात. त्याच्याबरोबर गुळपापडीही इथे अवेलेबल आहे. शिवनेरीमधून जसं आपण बाहेर येऊ तेव्हा आपली नजर पडते ही या बैलगाडीवर. ही जुन्या काळामध्ये यूज केली जाणारी बैलगाडी आहे.
आणि इथे हिरवळीमध्ये मन मोहून घेणारी अशी सुंदर गायवासरूची प्रतिमा आपणाला पाहावयास मिळेल. त्याच्यानंतर जसं आपण पुढे जाऊ तसं आपणाला दिसेल की दगडी कलाकुसरही इथे त्यांनी ठेवलेली आहे, ज्यामध्ये लोप पावत चाललेली काही वस्तू आहेत. पाटा वरवंटा हा आत्ता सध्या फारच कमी प्रमाणात यूज केला जातो, तोही इथे त्यांनी ठेवलेला आहे. आणि इथे खलबत्ते जे दोन प्रकारचे आहेत त्यातील एक खलबत्ता तर मी पाहिला होता, दुसरा खलबत्ता मी प्रथमच इथे पाहिलेला आहे, तेही इथे आहेत. आणि जुन्या काळामध्ये ज्याच्यावर गीत गाऊन पीठ दळलं जायचं ते म्हणजे जातही इथं आपल्याला बघायला मिळेल. नक्की एकदा शिवनेरीला भेट द्या. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.